अधिकारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींना घाबरवतायत आणि म्हणून मुलुंडची जनता संतापली आहे आणि उद्धव ठाकरे जे धारावीचे त्यांचे टक्के मोजण्यासाठी रस्त्यावर उतरू शकतात तर किरीट तुमय मुलुंडच्या लोकांसाठी रस्त्यावर निश्चित उतरणार. पार्टीने मला जबाबदारी दिली आहे, या जनतेने आमच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. घोटाळा ठाकरे सरकारने केला आहे त्याचा हिशोब व्हायलाच हवा. विरोध उद्धव ठाकरे सरकारचा आहे. उद्धव ठाकरेंनी पैसे मोजले आहेत. 20,000 कोटी किती काय रेट द्यायचा कसा द्यायचा या सगळ्यावर जो एलओआय इश्यू झाला तो मार्च 2022 मध्ये झाला आहे. वर्क ऑर्डर मार्च 2022 मध्ये निघाली आहे. म्हणून उद्धव ठाकरेंचा हिशोब घेण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी हिंमत आणखीन थोडी दाखवावी असं आवाहन करतो. वेगवेगळे मोर्चे आणि आता ठिय्या आंदोलन दिलेल्या अधिवेशनात देखील प्रश्न विचारला गेला. आज मुलुंडच्या आमदार, नगरसेवक, नागरिक सगळे या ठिय्या आंदोलनात येत आहे. गेले 2 महिने मी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय की मुलुंडचा जनतेचा सहनशीलतेचा अंत पाहू नका. आणि उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे सरकारनीच हे पाप आहे. हे पीएपी पाप उद्धव ठाकरे सरकारच आहे. जुलै 2020 मध्ये ज्यावेळी लोक मरत होते कोविड मध्ये, त्यावेळी उद्धव ठाकरेचा महापौर किशोरी पेडणेकर, त्यांचे खासदार संजय राऊत, त्यांचे आमदार रवींद्र वायकर हे सगळे कोविडचे पैसे मोजत होते. हा पीएपीचा निर्णय जुलै 2020 मध्ये उद्धव ठाकरेंनी घेतला. 20,000 कोटी रुपयाची लूट आहे. उद्धव ठाकरे साहेब 20,000 कोटीपैकी मातोश्रीला किती पोचले? धारावीचा हिशोब मागतायत ते तर देऊत, पण 20,000 कोटीचा घोटाळा मुलून तुम्ही 4,000 कोटीत विकली चोरडिया बिल्डरला. आणि हा चोरडिया बिल्डर कोण आहे? हा चोरडिया बिल्डर ज्या इंडिया बुल ज्याने 1,000 कोटीची लूट केली पळून गेलाय, त्यांचा बेनामी पार्टनर छोटा चोरडिया प्रमोद राका आणि हे चार्ट हे सगळे पुरावे आहेत. मातोश्री मध्ये मीटिंग झाली होती, कमिशनरना बोलवण्यात आले होते, या जमिनीचे मालक तिथे गेले होते. उद्धव ठाकरे पहिला ह्याचा हिशोब द्या. 50,000 लोक कुठून आणणार तुम्ही? तुमचे कागद आणि फाईल हे सगळ्या माझ्या ताब्यात आहे. इथे मानकुर ईस्ट एम ईस्ट आणि एम वेस्ट आणि कुर्लाचे लोक आणण्यात कटकारस्थान या इक्बाल चहलने उद्धव ठाकरे सोबत केलं होतं. मुलुंड मुंबरा करायचा आहे. 50,000 लोकांचं अतिक्रमण, मुलुंड पूर्वची वस्ती 1 लाख, त्यात 50,000 लोक. आणि म्हणून मुलुंडकर आता मुलुंडकरांचा सहनशीलतेचा अंत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पण पाहू नये. उद्धव ठाकरे सरकारने घोटाळा केला आहे. तुमचा चहिता इक्बाल चहल त्यांनी पैशाचा हिशोब केला आहे. चौकशी झालीच पाहिजे. तुम्ही दुसऱ्या घोटाळ्यासाठी एसआयटी करतात. मुलुंड पीएपी घोटाळा, मुंबई महापालिकेचा घोटाळा, ते चौकशी झाली पाहिजे, नाही तर किरीट तुम्ही या रस्त्यावर बसणार. मला तेच उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की मुलुंड जे तुम्ही विकलं 4,000 कोटी चोरडियात, तर चोरडिया काय तुमचे काय संबंधी आहेत? मातोश्री 3 ची व्यवस्था त्यांनी केली होती का? मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे. 20,000 कोटी रुपये पीएपीची लूट हे सह्या तुमच्या आहेत, तर ते जे सगळे आहेत चोरडिया बिल्डर आणि शाहिद बालवा हे तुमचे कोण लागतात? याही लागतात का? तुम्ही ऑर्डर दिले 22 मार्च 2022 ला, तुम्ही कोविडच्या काळात 35,000 परिवार हे ते 35,000 परिवाराची त्या मुलुंड पूर्वला त्यावेळेला कुणाला आला इथे द्या निर्णय झाला होता त्या फाईल लोकांच्या समोर ठेवा. मी ठेवतो मोहम्मद भाई, सलीम भाई, आरिफ भाई,
या मुलांनी काय तुमचं बिघडवलं होतं? मुंबईकरांनी काय 25 वर्ष तुम्हाला पोचलं? 20,000 कोटी लुटण्याचं पाप पीएपी हे उद्धव ठाकरे सरकारचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी हिम्मत करावी. मुलुंडकर मुंबईकर तुमच्या सोबत आहे. उद्धव ठाकरे सरकारचा पीएपी घोटाळा लोकांच्या समोर येऊ द्या. आता या उद्धव ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे सेना, संजय राऊत खूप विधानसभाच्या 4 राज्यांच्या निवडणुकापूर्वी खूप बोलत होते ना संजय राऊत. आता एवढूचा चेहरा झाला, लपवत पण नाही. छत्तीसगड मध्ये काँग्रेस येणार, मध्य प्रदेश मध्ये पाणीपत होणार, राजस्थान मध्ये राहुल गांधी जिंकणार. जनता 2020 मध्ये 2024 मध्ये 3 निवडणुका येत आहेत, लोकसभेचा, विधानसभेचा, महापालिका. उद्धव ठाकरे सेनेचा एक एक मतांचा हिशोब बोंबकुलून कर राज्यात तुमचं सरकार असताना देखील तुम्हाला ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली. मुलुंडकरांसाठी मुंबईकरांसाठी संघर्ष करावाच लागतो. कारण असं आहे की ब्युरोक्रेट तेच आहेत, इकबाल चल तेच आहेत, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना घाबरवत आहेत. म्हणून हा चार्ट मी घेऊन आलो आहे. हा पैसा कुठून आला, कुठे गेला? आणि एवढंच नाही, हा आता चिरडिया जे पुण्यात डीएस कुलकर्णी याचा जो घोटाळा झाला, त्या जमिनी पण आज चोरडिया बेनामी पद्धतीने घ्यायला निघाला आहे. म्हणजे मुलुंडला बुडवल्या, मुंबईला बुडवल्यानंतर आता तो पुणे बुडवायला निघाला आहे. मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे, चोरडिया तुमचे जावई आहे का? शाहीद बलवा तुमच्या व्याही आहे का? कि मग चोरडियांना व्याही करायचं ठरवलं आहे तेही सांगा ना. 20,000 कोटी रुपये शाहीद बालवा चोरडियांना आपण बक्षीस दिले का? हो, व्याही करणार आहेत का त्यांना? सगळ्यांचा पाठपुरावा चालू आहे. दुसऱ्या बाजूला जनतेत आंदोलन पण सुरू आहे. आज भारतीय जनता पक्षाचे मुलुंडचे आमदार, नगरसेवक सगळे या ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत.